नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी लवकरच समिती गठित करणार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा। 10,000 कोटी रुपये खर्च केले, कॉन्ट्रॅक्टर, बोगस ठेकेदार, टँकर माफिया व पुढारी व अधिकारी यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर तक्रारी सरकारकडे। पुरंदरमध्येही अनेक जण तुरुंगात जाण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात सासवडमध्ये पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला। राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ, पुरंदरमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, पंचनामे करून तातडीने आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी, वीर व नाझरे धरणात मोठा विसर्ग, मुख्यमंत्र्यांचे नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन। सोपानदेव मंदिराजवळील हत्ती खडकावरून पाणी गेलेला क्षण, 15 ऑक्टोबर रात्री 12:05 टिपला आहे पुरंदर ज्वेलर्सचे मालक विजय पुरंदर यांनी पुरंदर न्यूजच्या दर्शकांसाठी। सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णय, सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा सुनेला अधिकार, घरगुती हिंसाचार कायद्यानुसार सुनेला पतीच्या वडील आईच्या म्हणजे सासू सासऱ्यांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे। जस्टिस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे। घराडे येथील सुनीता सुनील घारे वय 35 वर्ष यांचे घरातील कपाटातून 1,50,000 रुपये किमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण घर उडे असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे। सदर प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात 4 जण वाहून गेले, खानवटे गावावर शोककळा, पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात 4 व्यक्ती वाहून गेल्याची दुर्घटना दौंड तालुक्यातील राजेगाव येथे घडली। या वाहून गेलेल्यांचे 3 मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्याप बाकी आहे। दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली। मृतामध्ये शहाजी गंगाधर लोखंडे वय 52 वर्ष, आप्पा हरिबा धायतोंडे वय 55 वर्ष, कलावती आप्पा धायतोंडे वय 50 वर्ष यांचा समावेश आहे। सुभाष नारायण लोंडे वय 48 वर्ष यांचं शोध कार्य चालू आहे। घटनास्थळी तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट दिली आहे। पुरंदरमधील आजची कोरोना परिस्थिती, जेजुरी येथे घेतलेल्या 14 स्वॅबपैकी 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, गुळूंचे 1, पिंपरे खुर्द 1। सासवड येथे घेतलेल्या 14 स्वॅबपैकी 4 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, सिंगापूर 1, घराडे 2, सोनोरी 1। धन्यवाद।